नमस्कार, मी निलेश चौधरी, एमडीडीव्हीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. नवापूर शहरात मोकाट जनावरांसह हैदस घालणाऱ्या कुत्र्यांचा देखील त्रास वाढला आहे. नगरपालिका प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही या चावा घेणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त झालेला नाही. अखेर मोठी दुर्घटना होण्याची वाट नगरपालिका पाहते का असा प्रश्न आता येथील नागरिक उपस्थित करू लागले आहे. बघा ही बातमी. नवापूर शहरात नागरिकांना मोकाट फिरणाऱ्या जनावरांसह हैदोस घालणाऱ्या श्वानांचा देखील मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक वेळा नगरपालिका प्रशासनाला तक्रार करून देखील याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दिवसाढवळ्या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे दहशतीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झालं आहे. या जनावरांमध्ये भर रस्त्यात कधीही झुंबड होते, त्यामुळे अनेक वेळा छोट्या मोठ्या अपघातातून नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रात्री अपरात्री बाहेर गावून येत असताना नवापूर शहराच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा त्रास देखील वाढला आहे. नागरिकांना अशा कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. कॉलनी परिसरात, रहदारीच्या ठिकाणी अनेक ठिकाणी या श्वानांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. या कुत्र्यांच्या त्रासापासून नवापूर शहरातील नागरिकांची नगरपालिकेने सुटका करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एमडीटीव्हीसाठी जनक दलालसह प्रेमेंद्र पाटील, नवापूर. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.